नरेंद्र जिचकार मुख्य संयोजक बहुजन विचार मंच आयोजित शिवशाही महोत्सव 2024 थाटात उद्घाटन पार पडले. महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी महोत्सवात अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील केदार उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉ परिणय फुके, तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे भोसले घराण्याचे युवराज जयसिंग राजे उपस्थित होते. नरेंद्र जिचकार आयोजित शिवशाही महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी महोत्सवात अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील भाऊ केदार उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉ परिणय फुके, तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे भोसले घराण्याचे युवराज जयसिंग राजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना नरेंद्र जिचकारांनी सांगितले, पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होते, तशी विदर्भात मोठ्या उत्सवात साजरी होत नाही. ही खल अनेक वर्षापासून माझ्या मनात होती. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आपण गणेश उत्सव, दुर्गा उत्सव 10 दिवसाचा साजरा करतो तो करायला पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराज आपले कुलदैवत आहे, त्यामुळे महाराजांची जयंतीसुद्धा तितक्याच उत्सवाने साजरी व्हायला हवी. म्हणून मी प्रण घेतला की शिवजयंती उत्सव सुद्धा 10 दिवस साजरा करायचा. हे शिवशाही महोत्सवाचे दुसरे वर्ष, पहिल्या वर्षी 4 दिवस आणि यावर्षी 6 दिवस महोत्सव साजरा करणार. उद्घाटन करताना डॉ परिणय फुके म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात खूप लढाया लढल्या गेल्या, त्यामुळे तिकडे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. विदर्भात तशा लढाया लढल्या गेल्या नाही, पण शिवशाही महोत्सव सारख्या आयोजनाने विदर्भात सुद्धा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल. अध्यक्ष भाषण करताना माजी मंत्री सुनील भाऊ केदार म्हणाले की महापुरुषांच्या जयंती फक्त साजरी करून होणार नाही, जोपर्यंत आपण महापुरुषांच्या विचारांना आपल्या आयुष्यात रुजवणार नाही तोपर्यंत काहीही बदल होणार नाही. युवा पिढीला महापुरुषांचे विचार समजून सांगण्याची जबाबदारी ही आपली आहे. शिवशाही महोत्सवाने ही जबाबदारी घेतली याचा मला आनंद आहे. महोत्सवात दुपारी 4:30 दीपाली घोंगे यांनी राजमाता जिजाऊ हे एकपात्री नाटक सादर करून जिजाऊचे चरित्र उभे केले. त्यानंतर नितीन बानगुळे पाटील यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले. नितीन बानगुळे पाटील यांनी शिवचरित्र उभे करताना महाराजांनी कसे सर्वश्रेष्ठ स्वराज्य निर्माण केले याचे कथन केले. शिवबा हे छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास अत्यंत अभ्यासपूर्व भावनिकपणे उभा केला. छत्रपती संभाजी महाराज येथील शिवशाहीर सुरेश जाधव यांनी वीररसातील पोवाडे गायले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवशाही महोत्सवाला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.